आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। 28 रोजी नुरसिवाडी दत्त मंदिर परिसर व नदीकाठी स्वच्छता मोहीम, चला कृष्णा पंचगंगा प्रदूषण मुक्त करू याचा नारा। नुरसिवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसर तसेच नदीकाठच्या परिसरात 28 फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। नुरसिवाडी ग्रामपंचायत तसेच विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून चला कृष्णा पंचगंगा प्रदूषण मुक्त करूया हा संदेश देत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। मी गुंडो श्रीपाद पुजारी, सेक्रेटरी दत्तदेव संस्थान नरसोबावाडी, आपणा सर्वांना विनम्र आवाहन करतो की आपल्या परिसरातील कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्या वरदायिनी आहेत, परंतु सध्याची जर त्याची परिस्थिती बघितली तर आपणा सर्वांना या स्वच्छता अभियानांतर्गत या ठिकाणी एक लोक चळवळ उभारण्याची गरज आहे। त्या माध्यमातून पहिला टप्पा या मंदिर परिसरातील असणारा जो कृष्णा पंचगंगेचा घाट आहे त्याच्या स्वच्छता अभियान आम्ही उद्या 28 तारखेला या ठिकाणी सकाळी 7:30 सुरुवात करतो। याच्यामध्ये आपल्या सर्व परिसरातील शाळा महाविद्यालय, त्याचप्रमाणे परिसरातील युवक मंडळ, रोटरी क्लब, लायन्स क्लब या त्याचप्रमाणे दत्तदेव संस्थान आणि युवा शक्ती युवा मंडळ शिरोळ यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चालू करतोय। आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या कृष्णा पंचगंगा या नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेऊन आपण एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुरुवात करूया अशी मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो। धन्यवाद। कृष्णा पंचगंगा प्रदूषणाबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यावेळी शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याची खालावलेली पातळी, कृष्णा पंचगंगेतील प्रदूषण, नागरिकांचे बिघडत चाललेले आरोग्य। मी व्हॉइस ऑफ युवा यांच्याकडून बोलतोय आणि उद्या आपण सकाळी ठीक 7:30 कृष्णा पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त चळवळ यामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्याच पद्धतीनं देवस्थान समिती, त्याच पद्धतीनं प्रसाद धर्माधिकारी यांच्या सर्वांच्या वतीने आपण उद्या वाडीमध्ये कृष्णा पंचगंगा नदी स्वच्छता अभियान सुरू करतोय। तरी सर्वांनी उपस्थित राहावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि आपण सर्वांनी लोकसहभागातून हे काम पूर्ण करूया आणि कृष्णा पंचगंगा नदीला वाचवूया। कृष्णा पंचगंगा नदीसाठीही राबवावा अशी मागणी शिरोळ पंचायतीचे माजी सदस्य आणि प्रदूषण मुक्ती चळवळीचे प्रमुख नेते प्रसाद धर्माधिकारी यांनी बैठकीत केली। गेली 20 वर्ष पंचगंगा कृष्णा नदी प्रदूषणाच्या चळवळीत कार्यरत असतो। रडते आहे कृष्णा पंचगंगा, रडते आहे काळी आई, प्रश्न आहे जीवन मरणाचा, संघर्षाशिवाय पर्याय नाही। या पाचवीला पुजलेल्या प्रश्नात शिरोळ तालुका आणि तालुक्यातल्या नदीकाठची गावं ही त्रस्त झालेली आहेत। सध्या पंचगंगा कृष्णा नदी प्रदूषणामुळे मानवी जनजीवन धोक्यात आलंय, म्हणून शासनाकडं आम्ही ह्या केंद्र शासनाच्या गंगा पॅटर्न पद्धतीनं कृष्णा पंचगंगा पॅटर्न राबवा अशी मागणी केलेली आहे। तिचा पाठपुरावा सुरू आहे, परंतु आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती देवस्थान समिती नरसिंहवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कृपाशीर्वादानं आम्ही लोकसहभागातून स्वच्छता अभियान जागर पंचगंगा कृष्णेचा या सदराखाली NGO, काही सामाजिक संस्था, व्हॉइस ऑफ यूथ अध्यक्ष शुभम माने, देवस्थान समितीचे अध्यक्ष विकास पुजारी, सचिव प्राध्यापक गुंडो पुजारी आणि रोटरी, रोटरॅक्ट, लायन्स, विविध संस्था, शाळा, कॉलेजेस आणि सामाजिक कार्यकर्ते, सरपंच नरसिंहवाडी, पोलीस निरीक्षक शिरोळ पोलीस ठाणे, तहसीलदार शिरोळ आदी ज्यांना ज्यांना या लोकसहभागातून स्वच्छतेचं अभियान राबवायचं आहे त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि ही मोहीम आम्ही उद्या दिनांक 28/2/2018 बुधवार सकाळी 7:30 ह्या मोहिमेला प्रारंभ होतोय। आपणही या इतरांनाही सांगा आणि लोकसहभागातून स्वच्छता या माध्यमातून या पंचगंगा कृष्णा नदीच्या अभियानास आपण सहभागी होऊन स्वच्छतेचे शिल्पकार व्हावे एवढी मी देवस्थान समितीच्या वतीनं, छत्रपती तारांनी विकास आघाडीच्या वतीनं आणि युथ ऑफ व्हॉइसचे अध्यक्ष शुभम माने यांच्या वतीनं विनंती करतो।